नमस्कार, परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो। मी दिलीप बनकर। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। रुग्ण हक्क संरक्षण समिती व समाजित अभियान प्रतिष्ठानच्या वतीने दयावान सरकार मराठवाडा अध्यक्ष संजय गायकवाड यांचा सत्कार। दयावान सरकार महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष संदीप भाऊ निकुंभ प्रिया वैद्य यांच्या संकल्पनेतून गोरगरिबांसाठी अर्थसहाय्यक योजना सुरू करण्यात आली आहे। सदरील योजनेचा प्रचार व प्रसार मराठवाडा अध्यक्ष संजय गायकवाड, मराठवाडा संघटक तथा प्रकल्पाधिकारी प्राध्यापक राजेंद्र कुमार गायकवाड, महिला जिल्हाध्यक्ष उषा पंचांगे, रेखा गायकवाड हे करीत आहेत। सदरील योजना गोरगरीब नागरिकांच्या जनकल्याणासाठी व उद्धारासाठी आहे, याची दखल घेऊन समाजहित अभियान प्रतिष्ठान व रुग्ण हक्क संरक्षण समिती यांच्या वतीने शहरातील डॉक्टर आंबेडकर नगर येथील जिल्हा कार्यालयात त्यांचा व त्यांच्या टीमचा सत्कार करण्यात आला। सदरील योजना गाव तेथे प्रतिनिधी दयावान सरकार महाराष्ट्र राज्य आणि विनार्ज ट्रॅक परिवार इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने महिला आर्थिक सशक्तीकरण अभियान 2023-24 या आर्थिक वर्षासाठी सदरील कार्यक्रम गाव तेथे प्रतिनिधी, गाव तेथे शाखा, गरज तेथे मदत, अन्याय तेथे न्याय या चार सूत्री आधारावर हा कार्यक्रम आहे। महाराष्ट्रभर जिल्हा प्रतिनिधी व तालुका प्रतिनिधी मानधन तत्वावर नियुक्त करणे चालू आहे। सदरील योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन दयावान सरकार महाराष्ट्र राज्याच्या वतीने करण्यात आले। दयावान सरकार महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने महिलांसाठी आर्थिक योजना सुरू करण्यात आलेली आहे आणि त्या योजनेसंदर्भात त्यांनी परभणी जिल्ह्यामध्ये ज्या गोरगरीब जे नागरिक आहेत, महिला आहेत, यांच्यासाठी 1 लाखापर्यंतची योजना सुरू केलेली आहे आणि त्या योजनेच्या माध्यमातून त्या नागरिकांनी आपलं जीवनमान कसं उंचावं यासाठी दयावान सरकार प्रयत्न करत आहे। महाराष्ट्र राज्याचे दयावान सरकारचे अध्यक्ष निकुंभाई च्या माध्यमातून हा सर्व उपक्रम चालू आहे आणि दयावान सरकारचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे। धन्यवाद। सोबत समाजातील तळागाळातील लोकांच्या छोटे मोठे व्यापारी यांच्या अर्थसहाय्य निधी योजनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। त्या कार्यक्रमात म्हणजे किंवा त्या अर्थसहाय्य निधीचा उपभोग घेण्यासाठी जय भीम, जय शिवराय, जय संविधान। दयावान सरकार मराठवाडा अध्यक्ष आदरणीय दयावान सरकार महाराष्ट्र राज्य याचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय संदीपभाई निकुंभ यांच्या मार्गदर्शनाखाली आज अख्खा महाराष्ट्रामध्ये जे सुशिक्षित बेरोजगार आहेत त्यांच्यासाठी जो उपक्रम काढलेला आहे, उद्योग तुमचा भांडवल आमचं, याच उद्योग तुमचं भांडवल आमचं हा एक नारा घेऊन आम्ही दयावान सरकार निघालेलो आहोत आणि अख्ख्या महाराष्ट्रामध्ये दयावान सरकार सुशिक्षित बेरोजगार यांना 1 लाख ते 5 लाखापर्यंत अर्थसहाय्य करणार आहे। यासाठी परभणी जिल्ह्यातील सर्व युवक व युवती जो कोणी उद्योग करू इच्छितो अशांना माझं आवाहन आहे की आपण दयावान सरकार महाराष्ट्र राज्याचं पेज उघडून तिथे आपले ऑनलाईन बुक करावे किंवा जो नंबर दिलेला आहे तिथं त्या नंबरवर फोन करून आपलं नाव पत्ता सांगावा आणि जिथे दयावान सरकार महाराष्ट्राचं विभागीय ऑफिस आहे चुना पेडगाव रोड परभणी, इथे येऊन फॉर्म भरून आपलं काय मनोगत आहे ते तिथं साध्य करावं। दयावान सरकारकडे आपली काय मागणी आहे, किती काय शुल्क आपल्याला काय उद्योग करायचं आहे ते त्या पत्रका सुशिक्षित बेरोजगार जो फॉर्म आहे तिथं लिहून द्यावे आणि 1 ते 30 दिवसाच्या आत दयावान सरकार अर्थसहाय्य हे आपल्याला 30 दिवसामध्ये भेटणार आहे। तरी सर्व परभणीकरांना दयावान सरकार महाराष्ट्र राज्य मराठवाडा अध्यक्ष संजय गायकवाड माझ्याकडनं आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो की हा भांडवल तुमचं आणि उद्योग तुमचा भांडवल आमचं या योजनेमध्ये आपण यावा आणि या योजनेचा भरभरून लाभ घेऊन उद्योगास पात्र व्हावा हीच आपल्यास विनंती आहे। जय भीम, जय संविधान।